आईला ही सुंदरी सकाळ सकाळ रांगोळ काढायला भेटली, नक्कीच काहीतरी भानगड असणार। पण हिने कुत्र काले का मांजर? जाऊ द्या, आपल्याला काय करायचे, चला बघू। जमली का रांगोळी मला? पाऊस पडल का असं विचारलं कसा? नंदी बैल मुंड काल होतो तस का मुंड काल होताय? देवानी एवढं चांगलं तोंड दिले, त्यातलं मटेरियल साईडला टाकून जरा सांगा। एक नंबर रांग। काय केलं तुम्ही? दहा बारा कावळ्याने एकदा शेती करून तुझ्या तोंडावर कार्यक्रम केला का काय? कावळ्यानी नाही दाजी, मग तुम्ही? अरे तू एवढा काळा की मला उजेडात पण दिसला नाही। एक काम कर, ते सगळा फेस आहे ना असा तोंडावर रगड, म्हणजे गुवारा पडतील गुवारा। म्हणजे ब्रश करून थुकल्यावर गोर होतय वय? अक्का म्हणती म्हणलं खरंच असणार। अरे बोले तसं नव्हतं बोले येडाचे बाई। बर सांगा ना रांगोळी कशी आली? एक नंबर। अग असली रांगोळी मी माझ्या आयुष्य, एक मिनिट थांबा, नाही तर तुझ्या तोंडावर थुकलो असतो। नाही म्हणजे तुझ्या तोंडावर थुकलो असतो असं मला? एक नंबर रांगोळी झाली सुंदरी, एकच नंबर। मी माझ्या उभ्या आयुष्यात असली रांगोळी बघितले नव्हते। पण सुंदरी मला हे समजा नाही, तू मांजर काले का कुत्र ग? म्हणजे ते वडाचं झाड काले का? वडाचं ते बघ ना, ते पारंब्या, ते त्याचं खोड, त्याचं बोर्ड, त्याच्या पानं, मला वाटतं वडाचं झाड आहे। एवढ्या मेहनतीने काढलेल्या रांगोळीला नाव ठेवायची तुमची हिंमत कस काय झाली? अगं सुंदरे, अगं गंमत केली मी तुझी, एवढं पण करू शकत नाही का? अगं काय तरी गंमत केली मग जाऊ दे। पण सुंदरे मला एक प्रश्न पडला ग, आज माझा बर्थडे नाही, कुठला सण नाही, वार नाही, मग रांगो कशासाठी काढली? जाऊ दे आता सांगूनच टाकत, आज की नाही माझी आई यायची। काय तुझी आई? म्हणजे माझी सासू शांताबाई? म्हणून मी लई अडवाणी करते। शांता शांता शांता, जरा शांतीला धर शांता, आपण जावायच्या गावात आलो या, दोन चार म्हशीचे व्यवहार केलेत मी, जरा शांतीला धर जरा। असं आहे वय? हा आपण जावायच्या गावाला आलोय। मग जावायच्या गावाला आलोय आपण, मला शांतीला धर म्हणताय वय। हा हा माझ्या जावायचं गाव आहे, मी काय बी करीन, मी नाचीन, मी उड्या मारीन, मी येड्यावानी करीन, मी काय बी करीन, माझ्या जावायचं गाव आहे। अगं शांत, ह्या रिक्षावाल्याला इचर दुगदुग आहे आपल्याला बघ। अय हसवाला वाणी की असाची, तुझं घर बांधला मी उन्हात, तुला धुतला आम्ही साबण लावून पावसात, तुला घातला आमच्या हितल्या दगडा वाळाय, ओळखलं का मी कोण हाय? कोण हाय कोण तुम्ही? मी कोण हाय? मी पांडुरंग वाघमारेची सासू हाय सासू। अगं शांत, त्यांना काय करायचंय? तू कुणाची का सासू असा? तुम्ही ही हाय बाबुल्यावानी तोंडाच, तुमचं दाजी, तुमच्या दाजीची केली भाजी आणि घातलं सारं गाव जेवायला, तुमच्या दाजीला सवयीच हाय मधी मधी बोलायची। अग बाकीच्या फनगड फोडत बसू नको, नेमकं आपल्याला जायचंय कुठे ते सांग त्या रिक्षावाल्याला, ही तो वजाने मी पार मरून चाललो। विसरलीच होती मी, अय रिक्षावाल्या तुझ्या दाताव मारली मी भुकी, तुझं दात घातलं घशात, कुठं जायचं म्हणून काय तुझा बाप विसरायचा का? नक्की जायचंय कुठं मला? आता बया जावायच्या गावाला आलोय म्हणल्यावर जावायच्याच घरी जाणार का? याव तुझ्या घरी रिक्षा चालवतोस का इवान चालवतोस? नाही तुझ्या रिक्षाला बी तीनच चाक आहे ती, म्हणून विचारलो का हाय तर तुझ्या रिक्षाला चार पाच चाक? सांग बाई माझ्या रिक्षाला तीनच चाक आहेत, कुठं जायचं ते सांगा, डोक्याला तापराव मोकळे आला का? फिरून 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 तिथंच, आणि वर्ण मलाच बाई म्हणतोय, समद जग मला ताई म्हणतय, पण तू मला ताई म्हण, बाई म्हण, माई म्हण, नाही ताई म्हण।
तुझा काय जावा इथला आमदार बिमदार आहे वे, त्याचा पत्ता माहिती असायला? मी काय नाही सांगत माझ्या जावायाचं कौतुक, पण तुमच्याच दाजीच्या तोंडून ऐका यायला. हे असलं भाडूच नको मला यायला. जा तुम्ही नको मला. आता होता काय आणि आता कसा गेला? आता मी कुणाच्या तोंडाकडे बघून जगोय? आबा मस्जिद तालुक्यात फेमस मशीद आहे या पर्या. एकदा ऐकलेला माल आणि आबाची चाल परत कधी आपण घेत नसतो. आता तुला मी सांगून ठेवतोय बघ, एकदाच तू जर शांत नाही ना बसली, तुला इकून खाल्ल्याशिवाय राहायचं नाही बघ. आता मी लय तापलूया, माझ्या डोक्याच्या नादी लागूच नको तू आता. हा मी लय पिसाळलोय, आता लय पिसाळलोय मी आता. असं वय तुम्हाला पिसाळला कुत्रा चावलाय वय? हा मला चाव चालू वय. माझा थोबाड आहे, मी काय बी करीन? मी शिव्या देईन, मी गाणं म्हणीन, मी काय बी करीन? माझा थोबाड आहे. सुंदरे खरं शांताबाई यायची? तुमचा मुर्दा बशिवला तुमचा. माझ्या आईचं नाव घेताना माझा बाप सुद्धा थर थर कापत. तुमची हिम्मत कस काय झाली माझ्या आईचं नाव घेताना? अगं तुमच्या तसं नाही अंदाजीला मी आहे तुझ्या मार्ग. अगं सुंदर तसं नाही, माझं तुझं नव्हतं मला म्हणायचं सुंदर. अगं तुझी आई ती माझी आहे, म्हणजे मला असं म्हणत होत की तुझ्याला मी माझ्या आई समान मानतो ना, म्हणून शांताबाई म्हणलो. तुम्ही माझ्या आईला तुमच्या आई समान मानता, किती म्हणजे किती बरं वाटलं मला. पण माझ्या आईला कुणी नाव आणि आत मारली ना लय राग येतो. प्रेमाने प्रेमाने शांताबाई म्हणलो म्हणजे कसं आहे, तुझ्या आई कशी नावाप्रमाणे शांत स्वभावाची आहे, अजिबात कालवा करत नाही ना, म्हणून शांताबाई म्हणलं. तुम्ही आमच्या आईला आमच्या आईच्या मागो प्रेमाने शांताबाई म्हणता ना, तस तिच्या मोर म्हणून दाखवाबर शांताबाई. बघा आमची आई कशी तुमची खालन वरन पुंगी वाजवती. भीतोय का तुझ्या? मी तुझ्या आईला आई समान मानतो ना, म्हणून म्हणतो बोलया. म्हणतर माणूस म्हणजे पिकलेलं पान असत, कधी गळून पडून सांगता येत नाही. म्हणजे माझ्या आईची मरायची वाट बघताय का? एवढं कुठलं नशीब काय म्हणजे. अगं सुंदरे मोठ्यांचा आदर केला पाहिजे, जर मोठ्यांचा आदर आपण नाही केला तर कोण करायचं मोठ्यांचा आदर? है का नाही बोलया, मोठ्या माणसाचा आदर करायचा ना. ऐकलं का? ऐकलं का माझा बोलया? बघा मला कसा हाक मारतोय. अगं शांती मला वाजायला ऐकू बोलायचा, तुला बरं आला मायक्रो वॉइस ऐकू यायला? तू काही ससवानी वरकरणाची आहे काय? चल पटापट. तुमच्या इंग्रजीला लावली काडी आणि मी बसली शेकत. तुमचा मायक्रो फिक्र मला नाही काय कळत, पण ना माझ्या भोल्याला कवा एकदाचा बघीन असं झालंय. माझा सोन्यावानी पिवळा भोल्या, कवा एकदाचा त्याला डोळं भरून बघीन असं झालंय. अरे शांते चल पटापट मग. माझी रंबा ग जीवाची लाडकी रंबा. त्याच्या मायला तुझ्या तोंडाला चिपटी लाव जरा. काय लाव? चिकट पट्टी लाव चिकट पट्टी. तुझ्या बडबड करण्यामुळे एक रिक्षावाला गेला सुरणा. आता काय कर? दिसत नाही काय तुला? सायकल धडकी होतोय जेसीपीने खांदला खोल खाद्दा आणि तुला पुरला त्याच्यात.
मी सरळ चाललो होतो, तू माझ्या माहिती तू मागणं धडक दिली क्या? मी बी सरळ चाललो होतो, आता तुम्ही रुळ्यासारखं वळकडे तिकडे आल्या, काय करू? मी तुम्हाला चुकवायचा प्रयत्न केला पण सगळा प्रयत्न माझा वाया गेला. मी आजच नवीन सेकंड हँड सायकल आणली होती. नवीन सेकंड हँड? मग काय तर राहिलं, चांगलं जमतंय की राव? म्हणजे जमतंय का? म्हणजे अहो माझ्या जीवा भावाचा मित्र पांडुरंग, त्याला पहिल्यांदा मी सायकल घेतली की म्हणलं माझ्या मित्राला निहून दाखवा, म्हणून माझी गडबड. हाच उद्योग झाला रस्त्यात दुसरा. पांडुरंग? अहो आमच्या बी जावायचं नाव पांडुरंगच आहे. अरे कस काय, पांडुरंगच आहे माझ्या मित्राचं बी नाव. पण माझ्या जावायचं नाव पांडुरंग वाघमारे आहे. अरे माझ्या मित्राचं बी नाव पांडुरंग वाघमारेच आहे. पहिला काय गोळ झाला गाडी हो? पण माझा जावाय उचला आहे, बर सडपातळ आहे आणि सावळ्या रंगाचा आहे. काय गोंधळ झाला काय समजा ना गड्या, पांढरा बी उत्पुराच आहे, काळा सावळा तुमच्या सारखाच आहे, अशी लय तब्येत बी ना लुकडेलाच आहे ते बी. जाऊ द्या जाऊ द्या, असत्याने एक सारखी. हे बघा एक मिनिट, कशाला बघा बघा हे फोटो. हे हसला जावाय असतो का माझा? हे माझा जावायच नाही, तुझ्यासारख्या फडतुसाचा मित्र माझा जवळ असतो काय लगा? अरे आबाचं जवळ तालीवर आहे, तालीवर. मी काय म्हणतो ऐकून घ्या. आता मी मकर नानासपुरे सारखा बोलतो त्याच्यासारखा दिसतो, मग काय लोकांनी मला मकर नानासपुरेच म्हणायचं का? आता कसे एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या भारत देशात दोन माणसं सारखे असते तीच. जस दोन झापराबादी रेडो शेजा शेजारी जर बांधलं आता ते सारखेच दिसतात की नाही? आणि म्हणे माझा मित्र पांडुरंग वाघमारे. एक मिनिट, फोन आला कोणाच तरी. हा हॅलो, हा बोलते. हाय बाबा, दोन येड्यांपाशी आता काय करतो? तुझ्याकडेच निघालो होतो मी. पांढरा तुला काय अक्कल बिक्कल आहे का? नाही र, काय टेन्शन आहे तुला? मी असल्यावर कशाचं टेन्शन आहे तुला? अजिबात काळजी करू नको, तुला लगेच चुटकीतच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतो. अरे मग या माझं सासू सासर आल्या तुला का? म्हणजे डोक्याला ताप खायला का? तुझं सासू सासर आयला ही इडी जनावर भेटली पांडाच तर सासू सासर नसतेल. हा काहीतरी आयडिया केली पाहिजे. शेवटी माझ्या जीवाचा मित्र आहे तो. हा क्षणला कस का होईना ताणून लावलं पाहिजे. शांताबाय 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 शांताबाय.